आता एक वेगळी बातमी आहे. राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आता आढावा घेतलेला आहे. रस्ते धूळमुक्त करण्यासाठी पालिकेनं विशेष पथकं तयार करावी, प्रदूषण विरोधी मोहीम चळवळ झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. वैभव. अमोल, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या प्रदूषणाचा हा प्रश्न आहे तो अधिकाधिक गंभीर होत चाललेला आहे आणि ऐन सणासुदीच्या मोक्यावर हा प्रश्न आहे तो कसा सोडवला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली होती. आणि या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका असेल, MMRDA असेल, MSRDC असेल, सर्व प्रशासकीय यंत्रणांचे महत्वाचे अधिकारी आहेत, उपस्थित आहेत. आता या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत ते म्हणजे बांधकाम साईट ज्या चालू आहेत कन्स्ट्रक्शनच्या त्यामध्ये स्मॉगवर स्प्रिंकल्स बसवून त्याच्यामध्ये हे प्रदूषण कसं कमी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे MMRDAच्या ज्या बांधकामच्या साईट चालू आहेत त्या धूळमुक्त करण्यासाठी तातडीने आदेश आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईतले रस्ते धूळमुक्त करण्यासाठी वॉटर टँकरचा वापर करण्यात येणार आहेत. म्हणजे आगामी काळात आपल्याला मुंबईतले रस्ते जर धुताना दिसले तर काही नवल वाटायला नको, कारण का यासाठी जवळपास 1000 टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश आहेत ते महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईतलं प्रदूषण धूळमुक्त कमी करण्यासाठी आहेत ते टँकरच्या माध्यमातून जे महत्वाचे रस्ते आहेत जिथे बांधकामाच्या साईट सुरू आहेत, कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहेत, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, या इतर साईटच्या आसपासचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे वॉटर टँकरच्या माध्यमातून धुवून काढण्यात येणार आहेत, जेणेकरून धूळमुक्त मुंबई करण्यावर हा मुख्यमंत्र्यांचा भर असणार आहे. अर्बन फॉरेस्टवर भर द्या असे देखील आदेश आहेत ते मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. आणि ज्या बांधकाम साईट सुरू आहेत त्यांना देखील मार्गदर्शक सूचना पाळण्यासाठी काटेकोरपणे आदेश दिले देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे सगळे नियम आता पाळले जात आहेत का आणि त्यामुळे खरंच मुंबईतलं वातावरण जे दूषित झालेलं आहे त्याला काही मदत होते का हे पाहावं लागेल आपल्याला. वैभव, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.